सुन्तनाव अनि पत्तासँग सर्गिराव र सजिना म कम्पोस्ट पंडा धनगाव तालुका पैठण जिल्हा वरून सर या ठिकाणचे जे शेतकरी आहेत तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा 9896513 तर हा यांचा मोबाईल नंबर आहे आणि जे शेतकऱ्यांना अशा ज्या बागा आहेत की जिथं गळ कमी आहे माल पाहायला येऊ शकतात झाडांची संख्या किती आपली दोन्ही मग 450 तर ह्या झाडामध्ये मागच्या वर्षी किती माल गेला आपला मागच्या वर्षी 14 टन निघाला 14 टन तर चालू वर्षी काय अपेक्षा आहे आपला किती माल जाईल चालू वर्षी 25 टनापर्यंत जाईल 25 मोहरा जाईल 25+ जाईल काही काही पण त्याच्या जवळपास दुप्पट माल या ठिकाणी आपला झाला आहे आणि ज्यावेळेस आपण या बागेमध्ये प्रोसेस चालू केली तर झाडांची जी क्वालिटी होती कशी होती पिवळसर होता झाडं अशक्त होती बऱ्यापैकी अशक्त होती बरीचशी झाडं मग तुम्हाला ही औषधं वापरा हे कोणी सांगितलं कसं माहीत झालं तुम्हाला मी यूट्यूबवर व्हिडिओ बघितले होते ओके आणि यूट्यूबला पण मग सरांना फोन केला ओके आणि त्याच्यानंतर मग बाकी ठिकाणी मी प्लॉट बघितली ओके व्हिजिट दिलं त्यांना व्हिजिट दिल्याच्यानंतर मग अनुभव घेतल्यानंतर खताचा वापर केला म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष शहानिशा केली प्रत्यक्ष प्लॉट पाहिले आणि प्लॉट पाहिल्यानंतर त्या जे शेतकरी होते त्यांची भेटी घेतली मग जेव्हा मी तुमच्या बागेत पहिल्यांदा आलो आल्यानंतर तुम्हाला सांगितलं की इतकं इतकं माल जाईल आज काय वाटतं नाही आज तुम्ही जे बोलले त्या पद्धतीनं बरोबर झालं त्याच्या आसपास माझं झालं त्याच्या आसपास आणि तरीही मध्यंतरी थोडं हॉस्पिटलमध्ये काही अडचण आल्यामुळं तुमचं शेड्यूल तसं निम्मच झालं पूर्ण कम्प्लीट झालं नाही जून नंतर जे काही प्रोसेस होत्या त्या झाल्या नाही कोणत्या आधीचं पण थोडंसं कमी जास्त होत गेलं आईचं आजार पण होतं आणि तुम्ही बऱ्याच दिवस हॉस्पिटललाच होतं तिकडं एक ते दीड महिना हॉस्पिटलला हां आणि म्हणून बऱ्याच गोष्टी या ठिकाणी आपल्या राहून गेल्या नाहीतर आपला अजून माल या ठिकाणी वाढला असतं प्रमाण सध्या आपलं जे गाव आहे आपलं गाव असेल किंवा आजूबाजूचे गाव असतील तर इथं गळीची समस्या कशी आहे फळ गळीची समस्या भरपूर म्हणजे जवळपास 90% गळीचं प्रमाण आहे मागाशीच तुम्ही बोलले की तुमचं जे भाव आहेत त्यांचा बाग विकलाय हां विकला काय भाव दिला तू 14,000 रुपये आणि त्या बागेमध्ये आपण पाहिलं की अगदी अक्षरशाखाली सडा पडलेला आहे त्याच्यावर अक्षरशः म्हणजे 100, 150, 200 मोसंबी खाली दिसली आपल्या त्या ठिकाणी आणि 14,000 रुपये भावाने ती माल दिला त्यांनी कारण की त्याला नाही गेला जे ना गळत होऊ राहिली ना गळत थांबूच नाही राहिली ना आणि शेतकऱ्यांचं काय झालं माहिती का की ही गळ जी आहे हौशेने मोसंबी लावली बरोबर एक छंद आवड मोसंबी लावली आता उत्पन्न घेऊ असं वाटलं पण तसं न होता व्हायला काय लागलं की मोसंबी खाली यायला लागली आणि ज्या लोकांची मोसंबी खाली आली ना त्यांना रात्रभर झोपच येत नाही आणि झोपायचं कसं व्यापाऱ्यांना फोन लावतात डोक्यात तेच विचार चालू असतात की आपण या बागेला खर्च केला आहे इतका माल होता माल खाली आला आहे भाव नाहीत करायचं काय कपाशीचं उत्पन्न नाही ऊसाचं उत्पन्न नाही शेती तशीच पडली आणि अशा कंडिशनमध्ये शेतकरी हतबल झाला आहे आपला बरोबर मग त्या लोकांना तुम्ही काय सांगता ग्रीन प्लॅनेटचे खतं वापरल्यामुळं आमची 99% गळती कंट्रोलमध्ये मग बाकीच्या लोकांना तुम्ही 100% सांगता तुम्ही घेतलं पाहिजे हो घेतलंच पाहिजे कारण की अनुभव एक वर्ष तरी वापरायला पाहिजे अनुभव आल्यानंतर माणसाला समजतं कायची म्हणजे काय केल्यानं काय होतं आणि काय न केल्यानं काय होतं म्हणजे अर्धीच प्रोसेस या ठिकाणी झाली तरी माल दुप्पट आहे झाडांची क्वालिटी बदलली सगळ्या गोष्टी आहेत तर शेतकऱ्यांनी काय करायचं की ज्या बागा अशा आहेत की जिथं शेतकरी सांगतात की आम्ही असंच केलं आहे तर प्रत्यक्ष त्यांचे बिलं असतील त्यांच्या या ठिकाणी पडलेले आपले जे प्रॉडक्ट असतात बॉटल असतील काही खताचे बॅग असतील त्याही पाहिले पाहिजे बरोबर प्रत्यक्षात त्यांनी केलं आहे का आणि शेतकरी शेतकऱ्यांना कधीच खोटं बोलत नाही कंपनीवाले फसू शकतात पण शेतकरी कधीच फसवत नाही त्यांना माहिती आहे की आपल्या एखाद्या चुकीच्या सल्ल्यामुळे बाकीच्या 1000 शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी होऊ शकतं आणि मार्केटमध्ये अशा खूप कंपन्या आहेत की त्या फसवतात तुम्ही एक प्लॉट सोडला होता त्याला घेतलं नव्हतं नाही त्याला घेतलं त्याची कंडिशन काय होता त्याची कंडिक्शन म्हणजे कलर त्याचा पिवळसर आणि गळ बी चालू त्याच्या गळ पण चालू आणि इथं फक्त अर्धीच प्रोसेस झाली तरीही रिझल्ट आपला दिसतोय रिझल्ट चांगला आहे अजून माल आपला वाढला असता उन्हामध्ये ज्यावेळेस ऊन होतं गुंडी छोटी होती आपली मोसंबीची
तेव्हा जर तुम्ही एखादा स्प्रे घेतला असता एक अजून 7-8 टन 10 टन माल आपला वाढू शकला असता आणि 30-35 टनाकडे आपण गेलो असतो. बरोबर, पण ठीक आहे, पुढच्या वर्षी आपण अजून चांगलं नियोजन करू आणि यापेक्षा जास्त माल आपला कसा घेता येईल आणि तो टिकवता येईल हे आपण पाहू. आता हा माल जो आहे आपला याचं कधीपर्यंत विकायचं प्लॅनिंग आहे आपलं काय? 1-1.5 महिना तेही भावाचा अंदाज आपण घेऊ. अंदाज घेऊनच विकणार आपली गळीचं प्रॉब्लेम येतो की नाही ते पाहू आणि त्यानुसार आपण याचं काम पुढं चालू ठेवू. महत्त्वाचं काय माहिती का शेतकऱ्यांनी, ह्या बागा आपल्या ज्यावेळेस आपण हे करत असतो सगळ्या गोष्टी, तर त्या करत असताना तुमचं पाण्याचं व्यवस्थापन चुकलं नाही पाहिजे. तुमचं खत, तुमची आंतरमाशकत, तुमची फवारणी, तुमची इंटरेस्टिंग, ह्या सगळ्या गोष्टी, वातावरण कसं आहे, त्यानंतर उन्हाचं तीव्रता किती आहे, पाऊस किती आहे, यानुसार सगळं केलं पाहिजे. आणि होतं आहे काय माहिती आहे की लोक अंदाजे मनाने काहीतरी करतात, त्यांच्या सवडीनुसार ते काम बागेत चालू असतं आणि अशा वेळी बाग आपल्याला साथ देत नाही. तुम्ही बागेला जीव लावा, बाग तुम्हाला जीव लावा. पण लोकांचं होतं काय की एक 10-5 बॅग आणायच्या, DAP असेल, 10-26 असेल, 12-32-16 असेल आणि टाकून द्यायच्या, झाडाकडून फक्त घ्यायचं पण त्याला द्यायचंच नाही, तर असं नाही व्हायला पाहिजे. तर तुम्ही ही जी टेक्नॉलॉजी घेतली आणि आमच्यावरती विश्वास टाकला, पुढच्या वर्षी शेड्यूल तुम्ही कम्प्लीट करा. कम्प्लीट करणार सर. यावर्षी ते आईचा आजारपणामुळं काही चुका झाल्या आमच्याकडून, दुर्लक्ष झालं, बाळाकडे लक्ष द्यायला गेलं. तरी तुम्ही समाधानी आहात? हां, समाधानी आहे सर. 100%? हो, 100%. कारण की माझं उत्पन्न वाढलेलं आहे मागच्या वर्षी, दुप्पट झालेलं. दुप्पट झालं माझं. तर तुम्ही आमची जी टेक्नॉलॉजी घेतली त्याबद्दल तुमचं खूप खूप असं धन्यवाद. तर आपण काही झाडे ठिकाण दाखवा.